नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे मागील भागामध्ये आपण हायपोथेरोटिझम विषयी थोडक्यात समजून घेतलं त्याची काय लक्षणं असतात ही देखील समजून घेतली मग आता याची चिकित्सा काय याचं विषय उपचार काय जेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला हा हायपोथेरोटिझम आहे तर मी नेहमी सांगतो आयुर्वेदानुसार मुख्यत्वे करून औषध उपचार नंतर केलं जातं सुरुवातीला जे केलं जातं ते म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांमुळे हा आजार सुरू झाला आहे हा जर आपल्या शरीरामध्ये असं आहे ते कारणं दूर करणं इथे आवश्यक आहे तर या हायपोथिझमसाठी काय कारणं असतात तर मागील भागात पाहिल्याप्रमाणे इथे कफ वाढवणारे आणि वात वाढवणारे जे पदार्थ आहेत ते टाळणं इथे अपेक्षित आहे कफदोषाची विकृत वाढ करणारे जे पदार्थ आहेत ते टाळणं अपेक्षित आहे म्हणजे काय टाळणं अपेक्षित आहे काय आहार विहार टाळणं अपेक्षित आहे थोडक्यात समजून घेऊयात जे जड पदार्थ आहेत पचाला म्हणजे दही लोणी दुधाचे पदार्थ म्हणजे दुग्धजन्य पदार्थ उडीद असे जे पदार्थ आहेत हे टाळणं अपेक्षित आहे आहारामध्ये त्याचप्रमाणे दिवसा झोपणं दिवा निद्रा घेणं निषिद्ध आहे ती दिवसा झोपलं नाही पाहिजे वेळच्या वेळी सकाळी लवकर उठणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या ऋतुचर्या याचं पालन करणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव हे हायपोथरॉलिझमसाठी कारणीभूत ठरतं हे एक सर्कल सुरू होतं मानसिक ताणतणावामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो हार्मोनल इम्बॅलन्समुळे थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे थायरॉइड ग्रंथीचे स्त्राव अधिक प्रमाणात किंवा कमी प्रमाणात निघतात त्यातून परत मेंटल स्ट्रेस डिप्रेशन येतं आणि परत थायरॉइड ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो हे सर्कल सुरू राहतं हे सर्कल तोडण्यासाठी मुळात मानसिक ताणतणाव कमी करणं अपेक्षित आहे यासाठी आ, योगासन प्राणायाम याचा आधार घेणं अपेक्षित आहे कपालभाती प्राणायामासारखं प्राणायाम करणं या ग्रंथ हायपोथरोलिझममध्ये नक्कीच उपयुक्त ठरतं त्याचप्रमाणे सर्वांगासन असेल हालासन असेल शीर्षासन असेल भुजंगासन असेल असे काही आसनांचा योगासनाचा देखील नियमित वापर जर आपण केला नियमित आपण ते केलं तर हायपोथोरॉलिझममध्ये फार चांगला उपयोग होतो अगदी ते सर्वात जमत नसेल तर साधे मानेचे व्यायाम जरी केले गेले म्हणजे मान खाली घेणं मागे घेणं या साईडला घेणं इकडे घेणं त्याचप्रमाणे पूर्ण मान अशी फिरवणं हे असे व्यायाम जरी आपण दिवसातनं दोनदा केले एक दहा मिनटं पंधरा मिनटं आपण जर नियमितपणे जर केलं तर त्याचा देखील हायपोथोरॉटिझमवर फार चांगला उपयोग होतो त्याचप्रमाणे हायपोथोरॉटिझमधे अपेक्षित काय असतं तर कफ कमी करणारं गोष्टी अपेक्षित आहेत म्हणजे काय तर आहार हा लघु हवा म्हणजे पचाला हलका आहार हवा जड आहार जेवणामध्ये घेऊ नये उपवास केला लंग तरी उत्तम त्याचप्रमाणे पाणी अधिक प्रमाणात पिऊ नये कारण मी जसं मागील अनेक भागांमध्ये सांगितलेलं आहे की अति प्रमाणात पाणी पिणं म्हणजे अग्निमाद्य होतं आणि अग्निमाद्यामुळे इतर पुढील सर्व आजार उत्पन्न होतात त्यामुळे जेवढी तहान लागेल तेवढंच पाण्याचा वापर करावा आणि पाणी हे कफ वाढवणारं आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे पाण्याचा वापर जितका तहान लागेल तितकाच प्रमाणात करणं अपेक्षित असतं त्याचप्रमाणे गहू चा वापर टाळून ज्वारी बाजरी नाचणी या धान्यांचा आहारामध्ये वापर करावा मुगाच्या डाळीचा वापर करावा उडीद डाळ तूर डाळ ह्याचा वापर शक्यतो टाळावा आता हे ज्वारी बाजरी नाचणी हे थोडंसं पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये गोघृताचा म्हणजे तुपाचा जर वापर केला गेला गाय देशी गायीच्या तुपाचा तर या भाकरीबरोबर जर तूप लावून खाल्लं गेलं तर याचं पचनही लवकर होतं आणि तू गोगरूप म्हणजे तूप हे वर्धन करायला उपयुक्त ठरतं त्याचप्रमाणे काही साधे उपाय आहेत जे अग्नीमध्ये कमी करू शकतात म्हणजे जेवायच्या आधी एक साधारण अर्धा तास आधी आलं थोडं किसून घेऊन त्यामध्ये थोडं सेंधव मीठ टाकणं आणि लिंबूचा रस एक दोन थेंब टाकून पिळून त्याच्यात घेणं आणि असं एक चमचा साधारण जेवायच्या आधी सकाळी आणि संध्याकाळी जर सेवन केलं गेलं तर ते अग्निवर्धन करायला आणि अन्नपचन करायला उपयुक्त ठरतं त्याचप्रमाणे त्रिकटू म्हणजे सुंड पिंपळी आणि मिरे या त्रिघांचं चूर्ण मिळून ज्याला त्रिकटू चूर्ण म्हणतात त्याचा वापर जर आपण ताकामध्ये टाकून केला तर ता असं ताके चवीलाही छान लागतं आणि जेवणानंतर अशा ताकाचं सेवन केलं तर ते अन्नपचन देखील व्यवस्थित करतं त्याचप्रमाणे त्रिकटू चूर्ण आणि गोघृत म्हणजे तुपाचं असं एकत्रितपणे चाटण जरी केलं जेवणानंतर तरी देखील ते अग्निवर्धन करायला उपयुक्त ठरतं इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की थायरॉइड म्हणजे हायपोथायरोडिझम हा आजार अग्निमंदतेशी संबंधित आहे त्यामुळे अग्निवर्धन करणारी चिकित्सा आपल्याला इथे अपेक्षित आहे जसं अग्नीचं वर्धन होईल तसं ते विकृत कपदोषाचं शमन करेल विकृत कपदोषाचं पचन करेल आणि त्याला प्राकृत स्थितीत आणेल आणि तिथून नॉर्मल लेवलला थायरॉइड ग्रंथीतलं स्त्राव निघायला लागतील आणि हायपोथायरोडिझम नॉर्मल रेंजला येईल याचप्रमाणे काही औषधोपचार देखील इथे अपेक्षित असले तर ते देखील आयुर्वेदामध्ये वापरले जातात म्हणजे अश्वगंधा चूर्ण असेल किंवा अश्वगंधा घनवटी असेल ब्राह्मी चूर्ण असेल किंवा ब्राह्मी घनवटी असेल त्याचप्रमाणे कांचनार चूर्ण किंवा कांचनार घनवटी असे काही औषधोपचार परणी असेल हे वापरले जातात पण मुख्यत्वे करून इथे आहार आणि अग्निवर्धन करणं अपेक्षित असतं आता आपल्याला प्रश्न पडेल की मग हे हायपोथेरोटिझम विषयी झालं मग हायपोथेरोटिझम हायपरथेरोटिझमचं काय तर हायपरथेरोटिझम विषयीही आपण अशाच पद्धतीने चर्चा करूयात आणि ते हायपरथेरोटिझमची लक्षणं काय त्याची चिकित्सा काय ही मात्र आपण पुढील भागामध्ये पाहूयात धन्यवाद